आपल्याला पुरावा माहिती आहे महाराज देवाने किती काम केले. एका अभंग आहे महाराज, उच्च नीच काय नेणे भगवंता तिष्ठे भावभक्ती देखो. त्यामध्ये वर्णन केलंय महाराज देवाने काय काय काम केलं. महाराज म्हणतात, सज्जन कसा या विकुला गे मास माळ्या सावत्या सिकुरुकुला गे. काम केलं महाराज, एक तर देवाने असं काम केलं महाराज. महाराज म्हणतात ते काम करताना आपल्याला सुद्धा लाज वाटेल. एक वेळचा प्रसंग आहे महाराज, चोखोबार आहे पंढरपूरच्या वारीकरता निघाले. पत्नी धावत आली, अहो थांबा माझं बाळणपण जवळ आलंय महाराज, माझं आता बाळणपण होणार आहे, घरी कोणी लागेल ना करणार. नाही बाजू वारी आली, मला वारीला जायचं आहे. विचारला, हो तुम्ही वारीला जा, पण एक काम करा, वारीच्या वाटेवर तुमच्या बहिणीचं गाव आहे, तुमच्या बहिणीला तरी पाठवून द्या. हो महाराज चालेल, बहिणीला पाठवेल. निघाले महाराज चोखोबार वारीला. पण महाराज त्या आनंद असा असतो वारीचा, त्या वारीमध्ये तुम्हाला घरची आठवण येत नाही येत महाराज, विसरतो माणूस सगळं महाराज, देवभान विसरतो माणूस. चोकोबरा विसरून गेले, बहिणीचं गाव केव्हा मागे गेलो माहीत पडलं, पंढरपुरामध्ये गेले, देवाला काळजी पडली, अरे आपल्या भक्ताची पत्नी घरी, तिचे 9 मास पूर्ण झालेले आहेत महाराज, केव्हाही महाराज बाळ जन्माला येऊ शकते, तर काय करावं. बहिणी सांगितलेलं नाही, विसरलेत महाराज चोकोबा, तर काय करावं. देव आईसाहेबाकडे गेला, रुक्मिणी मला आवाज द्या, रुक्मिणी एक काम कर, तुझी बॅग वगैरे भर बर, तुला बाहेर गावी जायचंय. कुठं जायचं? काही नाही, तुला माझ्या भक्ताच्या घरी जायचंय. कशा करता हो स्वामी? काही नाही, चोखोबाची पत्नी आहे ना, तिचं बाळंतपण करायचंय. चोखोबाची म्हटलं ग तुला बाळंतपण करण्याकरता जायचंय. आईनं उत्तर दिलं महाराज रुक्मिणीचं, ना हा आपण जाणार याच्या करता तुमच्याशी लग्न केलं. विचार करा महाराज, देवाच्या बायकोनं ऐकलं नाही, तुमच्या ऐकण्यात काही नाही वय, तुमच्या ऐकतात का? देवाच्या बायकोनं ऐकलं नाही महाराज. शेवटी देवाला काय वाटलं, नाही ऐकत राहू द्या महाराज. विचारलं, एक काम कर बाबा, नको जाऊ, पण आपल्या लग्नात तू जो शालू घातला तो शालू मला पाहिजे. कशा करता हो? तुम्ही घालता का? म्हणे हो मीच घालणार. आता तुझात नाही तर महाराज देवाने तो शालू परिधान केला हो. चोखोबाच्या बहिणीचं रूप देवाने घेतलं महाराज, आणि चोखोबाच्या घरी गेले महाराज, दरवाजाला आवाज दिला महाराज, दरवाजावर ठाप टाकली महाराज, आणि आवाज दिला, वहिनी उघडा दार का मारी, चोखोबाची बहीण झाला सारंगार, वहिनी उघडा दार का मारी, आवाज दिला महाराज. पण त्या देवाने महाराज बहिणीचं रूप घेऊन त्या चोखोबाच्या पत्नीचं बाळण पण केलं. काय केलं? पण आपल्या घरामध्ये बाळ जन्माला आलं रे आलं की आपण काय म्हणतात, आम्हाला काय पडली, तुमच्याकडे काय म्हणतात, काय म्हणतात तुमच्याकडे, काय म्हणतात आमच्याकडे त्याला, इर्दी म्हणतात. काय म्हणतात? तुमच्याकडे इर्दीच म्हणतात ना. इर्दी पडली महाराज आम्हाला, तर इर्दी पडली आम्हाला, कीर्त नाही केले चालत, मला मंडपात यायला चालत. विचार करा, त्या देवानं बाळण पण केलं हो महाराज. आपण त्या देवाच्या मंडपात येण्याकरता, भजन करण्याकरता मागे पुढे करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, ठीक आहे महाराज, पवित्रता पाडलीच पाहिजे माणसाने, ते पाडलीच पाहिजे, पण एवढी पाडू नये महाराज की त्यामध्ये आपल्याला कंटाळा येईल. परमार्थ केला पाहिजे, देवानं कामसंधा केले महाराज. म्हणून जनाबाईने विचार केला, आपल्या देवाकडे जायचं नाही महाराज, आपल्या संताकडे जायचंय. का जावं संताकडे? त्यांनी पाहिलं, त्यांना माहित होतं महाराज अशा संताकडे जायचं की संताकडे देव काम धंदा करतो, तो संताचे मग ऐकतोय, सोबत राहतोय. मग त्यांनी घर निवडलं महाराज. कोणाचं? नामदेव महाराजांचं घर निवडलं.